आता मी तिखट डाळीची रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे ज्यांना जेवण बनवता येत नाही. सो त्यासाठी मी घेतली आहे मसूरची डाळ आणि मी तिखट डाळ करणार आहे. मसूरची डाळ साधारण अर्धा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये पाव ग्लास मी तुरीची डाळ टाकली आहे आणि ती कुकरला लावून शिजवली आहे. सो आता ही मी डाळ करायला घेणार आहे. यात मी थोडा आता मसाला टाकते, थोडीशी हळद, आणि पाणी. आणि हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर फोडणीसाठी आहे बारीक चिरलेला थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, फोडणीसाठी 3 पाकळ्या लसूण आणि उकळ आल्याच्या नंतर मी कोथिंबीर टाकणार. तेल तापलं आहे, त्यात मी राई आणि जिरं थोडं तडतडायला द्यायचं. त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या, कांदा, टोमॅटो, हिरव्या मसाल्याचे तेल टाकून खवळून घ्यायचं. एक चमचा मसाला टाकूया. हे 2 मिनटं शिजत द्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकणार. आता यात ही शिजलेली डाळ घालूया. आणि आता याला एक उकळी येऊ देऊया. तिखट डाळीला उकळ आलेली आहे. आता आपण मीठ टाकूया. तिखट डाळीच्या थिकनेससाठी तुम्हाला पाणी अजून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. वरून कोथिंबीर, थोडी आंबट होण्यासाठी मी यात कोकम टाकते आहे.
हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता। सो मसूरच्या डाळीची तिखट डाळ रेडी आहे।